कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरवू नका असे आवाहन अकोल्याचे तहसीलदार मुकुंद कांबळे यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काल कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला होता अशी बातमी सर्वत्र पसरताच सोशल मीडियावर अफवांचा महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर अकोले तालुका परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. दरम्यान सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अहमदनगर येथे आले असतानाच या कोरोनानं आता नगरमध्ये धडक मारली आहे. नगर शहरात दुबई येथे जाऊन आलेला एक रुग्ण आढळून आला असून सदर रुग्ण सामान्य रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल आहे. त्याची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार मुकुंद कांबळे यांनी जनमत मराठी न्यूजचे प्रतिनिधी सुनील शेरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी दिली. गेल्या काही दिवसापासून नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस संदर्भात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. त्या अनुषंगाने प्रशासन म्हणून एक मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच ह्या व्हायरस कोरोना व्हायरस संदर्भात आपल्या मनामध्ये काही गैरसमज सोशल मीडियामार्फत पसरवले जात आहेत. त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की कोरोना व्हायरस हा एक विषाणू आहे. तो कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून अथवा शिंकल्याने तो हवेमध्ये जे शिंपडले जाते त्यातून हवेतून हा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर ते जे शिंकण्याचे जे कण उडतात त्यामार्फत किंवा खोकल्यातून हवेमार्फत हा आजार पसरत आहे. त्यासाठी रुग्णांनी जे आपण नागरिकांनी महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे अशा ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आपल्या परिसरात किंवा जिल्ह्यामध्ये जवळपासच्या परिसरामध्येही आढळून आलेला नाही व कोरोना व्हायरसची अशी साथ किंवा एखादा रुग्ण आढळल्यास त्या संदर्भात करायची कारवाई आहे त्या संदर्भात आपण नगरपंचायत सीओ यानंतर BDO RH आणि THO यांना सूचना दिलेल्या आहेत व आपण अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याच्याशी लढण्यासाठी सज्ज आहोत. अकोल्यातील नागरिकांना घाबरून जाऊ नका. तसेच नगर पंचायतचे मुख्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी सचिन कुमार पटेल व अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृतीचे व त्यावर उपाय करण्याचे तसेच विविध जनजागृतीपर बॅनर लावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदारांनी यावेळी दिली. जनमत मराठी न्यूज करिता प्रतिनिधी सुनील शेनकर, अकोले, अहमदनगर.